महाशिवरात्र पैठण शहरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर तीर्थावली येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. एरवी महाशिवरात्री म्हटलं की शंभू महादेवाची आराधना, दर्शनासाठी भाविकांची गर्दी असं काहीच स्वरूप असत. मात्र पैठणच्या या महोत्सवाला एक वेगळं महत्व आहे, ते मातीच्या भांड्यांमुळे. कसं ते पाहूयात या रिपोर्ट मधून. भल्या पहाटेपासूनच मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी गोदावरीत स्नान करून सिद्धेश्वर तीर्थावलीवरील सिद्धेश्वर शिवपिंडीचे दर्शन घेतले. हर हर महादेवचा गजर चहू बाजूने घुमत होता. शिवरात्र रुपयापासून वस्तू इतकी फक्त माठ वगैरे जे आता जावं लागते त्यावेळेस नाही घेतलं होतं. बर, तोपर्यंत असेच मग काळ्या गोळे द्यावं लागतात. याला सध्या काय गर्दी किती करतात? सध्या गर्दी लगेच डीम झालेली. साधारण 2000 वर्षापूर्वी पूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे. या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे या शिवलिंगाला 24 तास पाण्याचा पाझर आहे. हे फक्त काशी, हे विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वर या 4 ठिकाणी आपल्याला आढळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगासारखा 4 ठिकाणी आकार आहे. या मंदिरावरती संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावंडासोबत शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी मुक्काम केला होता आणि भगवद्गीतेवरती निरूपण केले होते. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनीच हा महाशिवरात्री उत्सव सुरू केला अशी देखील आख्यायिका आहे. आणि शिवरात्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा अधिकाधिक आल्हाददायक करण्यासाठी सर्व भाविक भक्त वर्षभरासाठी लागणारे जे काही माठ आहेत ते या शिवरात्री यात्रेमधूनच नेतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांनी पैठणच्या न्यायधर्म पीठासमोर रेड्यामुखी वेद वदवून शुद्धीपत्र मिळवले. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडे पैठण येथीलच सिद्धेश्वर तीर्थावलीवर 2 वर्ष 8 महिने राहिले. येथे वास्तव्य करत असताना पहिला महाशिवरात्रीचा सोहळा ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणकरांसाठी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तेव्हापासून सिद्धेश्वर तीर्थावलीवर महाशिवरात्रीच्या पर्वावर यात्रा भरू लागली. यामुळे येथील महाशिवरात्री महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झालंय. या महाशिवरात्रीला आणखी एका कारणाने विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कसं ते जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून. सर्वच ठिकाणची शिवमंदिरे ही सजली गेली आहेत. मी आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणावर पैठणीतील प्रसिद्ध असलेलं ह्या शिवमंदिरात महिलांसह पुरुषांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.